बातमी समोर येते. भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमक्या आल्यात. नारायण राणे प्रकरणासंदर्भात या धमक्या दिल्याचं बोललं जाते. फोन करून त्यांना धमक्या देण्यात आल्यात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्याविरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आंदोलन सुरू केलं. यावेळी नारायण राणेंचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे हे देखील पोलीस स्थानकामध्ये पोहोचले आणि त्यांनीही आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलिसांना आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तर देता आली नाहीत. या दरम्यानच आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी आल्याची माहिती समोर येते. मला एसपीला भेटू मला नियम दाखव कागदावर नियम नाही व्हिडिओ काढले माझी नोंद दाखव ना मला कुठे येतात ती लपवतो कशाला मला नोंदी दाखवा ना साहेब मी हात जोडतो तुमच्या मला नोंदी दाखवा नाही मी उपोषणाला बसणार साहेब मला तुम्ही अटक करा मला नोंदी दाखवा एसपीने मला भेटायला सांगा नाही ही पद्धत चुकीची आहे साहेब ही पद्धत चुकीची आहे साहेब तुम्ही आमदार होता खाली बसा वरती आमचा खाली बसा मला नोंदी दाखवत आता म्हणाल साहेबला घेऊन चाललो साहेबांच्या जीवाला धोका आहे साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार साहेबांचा खून करणार सर बसा खाली सर खाली साहेब मला एक मिनिट खासदार साहेब एसपी भेटत नाहीये एसपी दरवाजा बंद करून बसले गुन्हा खाली आम्हाला अटक केलं आम्हाला फेसबुक लाईव्ह कर लाईव्ह कर कुठल्या गुन्ह्याखाली आम्हाला अरेस्ट केलाय ते जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे की नाही.